से रास्ते का काम अधूरा था। सभी एंड टू एंड सुविधाएं पूरी होने के बाद इस सड़क को शुरू करने की आवश्यकता थी। उस मार्ग पर ना विश्राम कक्ष है ना विश्राम की सुविधा, साथ ही इस बात से कोई इनकार नहीं कर सकता है कि समृद्ध में भ्रष्टाचार हुआ है, काम जल्दबाजी में किया गया, इसलिए आज निर्दोष लोग मारे जा रहे हैं। सरकार की जल्दबाजी के कारण यह हादसा हो रहा है, यह कोई दोषपूर्ण कार्य नहीं है, यह एक तकनीकी समस्या है। समृद्धि के आवागमन को रोका जाना चाहिए और इस बात पर विचार किया जाना चाहिए कि समृद्धि का मार्ग जारी रखा जाए या नहीं। ऐसी प्रतिक्रिया विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने समृद्धि महामार्ग पर हुए एक्सीडेंट के बाद दी है। नहीं, खरं म्हणजे समृद्धिचं काम अर्धवट असताना समृद्धि सुरू केली। खरं या एंड टू एंड असं त्या सगळ्यांच्या कंत्राटीमध्ये पूर्णतः एग्रीमेंट होता एंड टू एंड, त्यामध्ये सर्व पूर्ण सोयी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर ती समृद्धी सुरू करण्याची गरज होती। समृद्धीमध्ये ॲक्सिडेंट होऊ नये किंवा समृद्धीचा रोड मजबूत व्हावा यासाठी स्पेशल वेगळी ट्रीटमेंट त्या रोडवर केली गेली आणि अजूनही तिकडे पूर्णतः 100 किलोमीटरवर ना रेस्ट रूम आहे ना जो तिकडे पेट्रोल पंप आहेत, रेस्टॉरंट आहेत, पुढे विश्रांती घ्यायसाठी तिकडे व्यवस्था नाही। ही घाई केल्यामुळे आज निष्पाप लोकांचा जीव जातो आहे। खरं तर समृद्धीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला यामध्ये कोणीच कोणाचं दुमत नाही। ज्या पद्धतीनं ह्या रोड बिल्ड केला गेला त्यामध्ये सर्व एजन्सीला कामं वाटून आणि घाई गडबडीमध्ये त्या एजन्सीकडून काम करण्यासाठी प्रेशर टाकून हे काम पूर्णत्व असं केलं गेलं। मला वाटतं की या समृद्धीच्यावर पूर्णत्व मी सांगितल्याप्रमाणे एंड टू एंड जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही समृद्धीला काही काळासाठी थांबवावं, याच्यावरची ट्रॅफिक थांबावी किंवा याच्यावर टोल सुरू करून टाकले, परंतु व्यवस्था कुठेच नाही। यामध्ये जे आत्ता अपघात झालेत हे अपघात सरकारच्या या घाई घिसाड घाईमुळेच होत आहेत आणि निष्पाप लोकांचा यामध्ये जीव जात आहे। समृद्धीचं काम हे सदोष काम नाही आहे, यामध्ये निश्चित काही ना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि व्यवस्थाही अपुऱ्या आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय ही समृद्धी सुरू ठेवायचं की नाही हा आता प्रश्न उभा झालेला आहे।